जेव्हा आपली जवळची व्यक्ती आपल्यापासून लांब जाते किंवा आपल्याला सोडून जाते याचं दुःख आहे ना हे कितीही व्यक्त केलं ना तरी ते व्यक्त होणं आणि आतून स्वतःला जाळणं या दोन्हीत फार फारच फरक आहे म्हणजे एखादी जवळची व्यक्ती दूर गेली आपल्यापासून मग ती मनाने असू दे इतर शरीराने असू दे तिचं दूर जाणं हे कधीच सुसह्य नसतं त्याच्यामुळे अशा व्यक्तीला आपल्या जवळ ठेवणं आपल्या जवळ ती व्यक्ती राहणं असं हे जे सतत सतत वाटतं ना तर ते एक प्रेम असतं किंवा कि ती एक जाणीव असते किंवा ती बंधनं असतात जी आपल्याला जोडून ठेवतात आणि ती वरून आलेली भगवंताकडून आलेले ते काही ऋणानुबंध असतात ज्याला आपण नेहमीच वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि वाचवावं जिथे वाटतं की ही व्यक्ती खूप चांगली आहे ह्या व्यक्तीला आपण हवे आहोत किंवा ती व्यक्ती आपल्याला हवी आहे असे संबंध नेहमीच वाचवावेत तर मंडई लाईफ कोच अंजली या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या लाडक्या व्ह्युअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा याला अजिबात विसरू नका कमेंट्स देत चला कमेंट्स केल्यावर मला कळेल की माझे विषय तुमच्यापर्यंत व्यवस्थित आहेत नाही आहेत किंवा तुम्हाला हे विषय कसे वाटत आहेत काय वाटत आहेत तुम्हाला कुठले विषय हवे आहेत माझ्याकडून ते सर्व तुम्ही मला कमेंट्समध्ये अगदी आवर्जून सांगत जा कारण प्रतिसाद मिळणं म्हणजे कुठेतरी एक आम्हाला आव्हान देणारी गोष्ट असते किंवा आम्ही जे काही आज व्हिडिओ बनवत आहोत त्याची ती पोचपावती असते की तुम्ही आम्हाला छान छान कमेंट्स देत आहे तुम्ही व्हिडिओ पाहता बरेच जणांचं असं होतं की व्हिडिओ पाहतात पण ते लाईक करायला विसरतात किंवा शेअर करायला विसरतात तर प्लीज मी अगदी तुम्हाला आवर्जून सांगेन की लाईक करायलाही विसरू नका आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका मी केव्हाच सोडले सबस्क्राईब करा वगैरे बोलणं कारण मला ते वाटत नाही की मी ते बोलावं कारण जर मा ज्यांना ज्यांना माझे व्हिडिओ आवडतील ते स्वतःहून सबस्क्राईब करतील इतकी मला खात्री आणि माझ्या सर्व व्हिवर्सवर विश्वास आहे तर मंडई आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिलं ना तर अशा बऱ्याच गोष्टी घडत आहेत की आपल्याच आवडीची लोकं किंवा आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे अशी लोकं किंवा आपलं एक खूप छान बॉन्डिंग असलेला एखादी व्यक्ती आपल्यापासून जेव्हा लांब जाते किंवा आजकाल पती पत्नींच्या नात्यामध्येही दुरावा येत चाललेला आहे पती पत्नी एकमेकांपासून लांब होत चाललेले आहेत पती पत्नींना जवळ आणणारा एक खूप सुंदर असा उपाय मी घेऊन आलेली आहे याने बरेच जणांना म्हणजे फरक पडलेला आहे त्यांच्या नात्यामध्ये एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यापासून लांब जायला लागते मग ती मनाने असू दे शरीराने असू दे आपल्याला ती व्यक्ती हवी असते त्या व्यक्तीलाही आपण हवे असतो पण कुठेतरी तो एक इगो असतो जो आपल्यामध्ये येतो पण मला सांगा जिथे प्रेम आहे जिथे तुमचे म्हणजे संबंध चांगले आहेत किंवा तुम्हाला करमत नाही एकमेकांशिवाय तुम्हालाही माहिती आहे की एकमेकांशिवाय आपण अपूर्ण आहोत मग अशा वेळेस आपला इगो याला इतकं महत्त्व का द्यायचं आणि इगो काही देत नाही इगो फक्त आणि फक्त उद्ध्वस्त करून जाण्यासाठी आपल्यामध्ये असतो त्याच्यामुळे इगोला थोडंसं बाजूला ठेवा आणि नात्याचा विचार करा नातं हे कशामुळे आपलं तुटतं किंवा आपल्यापासून लांब जातं तर नातं हे आपल्यापासून जेव्हा लांब जातं ना त्याची बरीच कारणं आहेत पण मी इथे काही मुद्दामून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही तुमच्या नात्याला दूर करण्यात तुमचा हात होता की तुम्ही कुठे चुकलात की तुम्ही हे असं वागायला नको हवे होतं कारण पुढे जाऊन रिग्रेट करण्यापेक्षा ना आत्ताच त्या गोष्टींचं त्या गोष्टींची जाणीव करून घ्या एखाद्या नात्यामध्ये असतो आपण आणि आपण अचानक एखाद्याला वाटतेच तसं बोलतो त्याचं मन दुखावतो प्रत्येक गोष्टीवर बंधनं घालायला जातो समोरच्याला जेव्हा तुम्ही प्रेम करताना असं फ्री सोडून द्या त्याला बंधनात नका ठेवू बंधनं तिथे घाला जिथे तुम्हाला वाटतं की हे जे काही तो करत आहे किंवा ती करत आहे हे तिच्यासाठी चांगलं नाहीये तिथे बंधनं घाला म्हणजे कुठल्या व्यसनातनं तुम्हाला त्यांना पडून द्यायचं नाही आहे त्या व्यसनातनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही बंधन घाला एखादा मित्र अगदीच त्याचा पुरेपूर फायदा उचलणार आहे तिथे तुम्ही बंधन घाला पण बाहेर जायचंच नाही कोणाशी बोलायचंच नाही फ्रेंड्स ठेवायचेच नाहीत वेळेतच घरी यायचं मला न सांगता काहीच करायचं नाही या गोष्टींची बंधनं जरा अति होतात प्रत्येकाला आपलं थोडं तरी एक स्पेस हवे किंवा थोडं तरी स्वातंत्र्य द्यावं कारण तुमची व्यक्ती असेल ना ती कुठेही जात नाही तुमची तुमच्याचकडे येणार आहे संशय सर्वात मोठं कारण आहे दुसरं हे आहे की संशय जेव्हा एखाद्याच्या मनामध्ये संशय आला ना तर त्यांनी समजून जायचं ते नाथं तिथेच संपलेलं आहे संशय जेव्हा जागा झाला ते नात्याला तिथेच ना तिलांजली द्यावी मी तर म्हणते ते नातू पुढे नेऊच नाही ने। कारण एकदा संशय झा आला ना मनामध्ये तर तो, तो सारखा येतो आणि त्या गोष्टीला तुम्ही क्लिअर करत बसू शकत नाही प्रत्येक वेळी तुम्ही क्लेरिफिकेशन देण्याच्या भानगडीत पडत बसणार नाही किंवा पडू पण नाही अशा वेळेस ना जेव्हा संशय असतो किंवा काहीतरी कुठेतरी काहीतरी नातेसंबंध अनैतिक वगैरे चालू राहतात ना अशा वेळेस त्या नात्यांना तिलांजली देणंच योग्य असतं कारण बहुधा आपल्या समाजामध्ये हेच घडतंय आणि सोशल नेटवर्कने बऱ्याच या गोष्टींना खूप सोपं केलेलं आहे खूप सोपं केलेलं आहे आज जी नाती तुटत आहेत ही फक्त आणि फक्त सोशल नेटवर्कमुळेच तुटत आहेत असं मी म्हणेन किंवा पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही आहे की ऑफिसमध्ये आपण जातो आणि ऑफिस आणि कामाच्या जागी घाण कधीच करू नये कामाच्या कामा जागी एखादे असे ऋणानुबंध जुळत असतील की बाबा तुम्हाला ते, ते पुढे अगदी लग्नकार्यापर्यंत तुमच्या न्यायच्या आहेत तर गोष्ट वेगळी आहे पण टाईमपास म्हणून कामाच्या जागी कधीही असं काहीही करू नये ज्याने उद्या जाऊन तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे आणि आजच्या मुलीही फार हुशार आहेत मुलंही फार हुशार आहेत बायका आणि पुरुषही तितकेच हुशार आहेत आपण प्रत्येक वेळी काय पाहतो तर नेगेटिव गोष्टी पाहतो मला हा त्रास आहे मला तो त्रास आहे मला जगणंच अशक्य झालेलं आहे मी जगूच शकत नाही मी अमक्या अमक्या व्यक्तीबरोबर राहूच शकत नाही खरंच आहे का मग तुम्ही इतकी वर्ष का राहिलात ती व्यक्ती पण तुमच्याबरोबर राहू शकते का त्या व्यक्तीला पण तुमचा त्रास होतोय का ती व्यक्ती पण काहीतरी सहन आहे का या गोष्टींचाही उलट्या दिशेने विचार करायला चालू करा कारण हे बोलणं फार सोपं आहे तो की मला सहन होत नाही मी राहू शकत नाही वगैरे वगैरे जरा अति झाले खूप सोपं आहे पण एखादं नातं पटकन तोडणं किंवा ते आपल्यापासून लांब करणं तितकं सहज शक्य आहे का नाही याचाही विचार करा कारण नातं तो तोडून परत झिरोतनं सुरुवात करायची आणि परत वेगळ्या वेगळ्या मार्गांनी प्रत्येक गोष्टींचं अपयश पचवत पचवत उगाच धडपडत धडपडत ते दुसरं नातं टिकवायला बघायचं त्याचा त्रास होणार नाही का तुम्हाला होणारच ना मग तेच तुमच्या आहे त्या नात्यामध्ये तो त्रास तुम्ही सहन करा असा सल्ला मी अगदी आवर्जून देईन उपाय तर मी सांगणारच आहे पण हा फ्री सल्ला जो तुम्हाला मिळतो आहे ना त्यावर थोडा विचार करून बघा आणि नाही आवडला तो सोडून द्या पण विचार नक्की करा की प्रत्येक वेळी आपल्यालाच त्रास होतो का समोरच्यालाही त्रास होत असेल ना काही गोष्टींचा तर ज्या सम ज्या गोष्टींनी आपलं नातं खराब होतं आहे ना त्या गोष्टी अगदी टाळा पहिले तर त्या करू नका कारण जर तुमचा नातं खराब होण्याची सुरुवातच काहीतरी वेगळी असेल विचित्र असेल ना तर खरंच त्यावर तुम्ही विचार विचार करा कारण विचार करणं यासाठी करावा कारण आपल्याला नातं वाचवायचं असेल तर आपल्याला विचार करायचा आहे त्यामुळे मागची उणी धुणी काढत बसण्यामध्ये घोंगडी भिजत ठेवण्यामध्येही काही अर्थ नाही आहे त्याच्यामुळे नात्याला सांभाळण्याचा सा पुरेपूर प्रयत्न करा कारण एका नात्यातनं दुसऱ्या नात्यामध्ये जाताना आहे ना तुम्हाला मागचं गार्बेज घेऊनच जायचं असतं आणि जरुरी नाही आहे दुसऱ्या नात्यात गेल्यावर तुम्हाला स्वर्गच मिळणार आहे असं नसतं स्वर्ग आपण निर्माण करतो एखाद्या नात्यामध्ये एखाद्या घरामध्ये आपला स्वभाव असतो आपलं जे वागणूक असते आपली जी विचारांची देवाणघेवाण असते ना त्या गोष्टींचं जे रसायन एकत्र येतं ना तेव्हा तो स्वर्ग तयार होतो आणि त्या सगळ्यासाठी लागतं त्या सगळ्याला एक बॉन्डिंग असावं लागतं समजूतदारपणाचं ॲडजस्टमेंटचं तडजोड करणं फार गरजेचं असतं प्रत्येक नात्यामध्ये जरुरी नाही आहे ती फक्त एकानेच करत राहावी तर तेव्हा नातं वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा बरेच लोकांना नात्यामध्ये धोका मिळतो त्या लोकांनी धोका मिळाल्यानंतर आपलं आयुष्य अगदी म्हणजे काही जण संपवून टाकतात काही जण निराश होतात त्यांना काही जगच असं वाटायला लागतं तर असं नाहीये एखाद्या नात्यामध्ये जर तुम्हाला दगा फटका झालाय धोका झालेला आहे ना अशा लोकांनी अशी नाती वाचवायचा प्रयत्न करू नये जिथे माणूस एकदा तुम्हाला धोका देतो तो दुसऱ्यांदाही देऊ शकतो हा पण काही माणसं अशीही आहेत की त्यांना इतक्या भयंकर प्रकारचा समोरच्या व्यक्तीकडून त्रास झालेला असतो ना म्हणून ते त्या व्यक्तीकडनं दूर जाऊन आपलं दुसरं आयुष्य जगायला सुरुवात करतात ती त्यांची चूक नाही आहे समोर जी व्यक्ती भयंकर त्रास देते नाही तिची चूक आहे त्याच्यामुळे आपल्या असलेल्या आपल्या व्यक्तीला आपल्या माणसाला त्रास देणं कमी करा आपल्या माणसाला जपणं चालू करा कारण जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला काहीही वेगळं मिळणार नाही आहे तुम्हाला या सगळ्यातूनच जायचं आहे प्रत्येक वेळी आणि तुम्ही असं किती वेळा प्रत्येक वेळी जुरतनं स्टार्ट करणार असं किती वेळा तेच तेच सहन करून स्वतःला सावरत बसणार नाही का मग जे आहे ना त्यामध्येच सुरुवात करा कारण ना इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की आपल्याला माहीत असलेला शत्रू केव्हाही बरा असतो माहीत नसलेला जो माहीत नाहीये ना त्याच्याशी शत्रुत्व कधी पत्करू नये म्हणजे जर एखाद्याशी पटत नाहीये पण त्याला पटवून घेणं बरोबर पण त्याच्या आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत असल्यामुळे अशा व्यक्तीशी तुम्ही पटवून घ्या म्हणून इंग्लिशमधली ती म्हण आहे ना की माहीत असलेला शत्रू केव्हाही चांगला असतो अनोळख ही शत्रू जो असतो ना तो कधीच झेपत नाही त्याच्यामुळे नातं वाचवा आणि नातं का खराब होतं याचा विचार करा समोरच्याने आपल्याला का धोका दिलाय याचा विचार करा आता काहीजण मजा म्हणून धोका देतात स्वैराचार असतो तो स्वच्छंदी रहा स्वैराचारी नका बनो तर आपल्याला नातं वाचवण्यासाठी आपल्याला इतका सुंदर असा उपाय करायचा आहे ज्यांच्या जा ज्यांच्या ज जीवनामध्ये किंवा ज्यांच्या ज्यांच्या नात्यामध्ये या गोष्टी घडतायत ना तर ते त्यांनी या उपायावर अगदी श्रद्धा ठेवून उपाय करावा तर स्वामींच्या देवळात जायचं स्वामींच्या मठामध्ये मंदिरा जा मंदिरामध्ये जा कुठेही जा जिथे स्वामींचं चैतन्य चा आहे तिथे जा एक नारळ घेऊन एक खडी साखरेचं छोटं पॅकेट घेऊन आणि उदबत्ती घेऊन जा नारळ स्वामींना अर्पण करा आणि स्वामींना सांगा की स्वामी माझ्या या या नात्यामध्ये जे काही तुम्हाला बोलायचं आहे तिथे स्वामींसमोर तुम्ही बोला आणि स्वामींच्या समोर बसून तुम्हाला अकरा वेळा काल भैरवाष्टक म्हणायचं आहे स्वामींच्या समोर बसून तुमचा प्रॉब्लेम सांगून तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे कालभैरवाष्टकाची पोथी तुम्हाला कुठेही मिळेल किंवा एखाद्या आपल्या नित्य उपासनेची जी केंद्रामध्ये पुस्तकं मिळतात त्याच्यामध्ये कालभैरवाष्टक आहे तर कालभैरवाष्टकाची सुरुवात इतकी सुंदर आहे आणि इतकं मस्त असं ते स्तोत्र आहे ना की म्हणजे ते म्हणताना पण एक वेगळी अनुभूती येते ते स्तोत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे त्याची सुरुवात आहे देवराज्य सेव्यमान पावनादि पंकजम अशी सुंदर त्यात चालित म्हणा ज्याला चालित नाही जमणार त्यांनी सहज म्हणून जसं आपण स्तोत्र म्हणतो तशीच स्तोत्र म्हणा तसंच स्तोत्र म्हणा पण अकरा वेळा म्हणा आणि ज्याच्याकडे पुस्तक नाही आहे त्याने यूट्यूबला हे अकरा वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र हे आहे अकरा वेळा लावावं आणि स्वामींसमोर डोळे मिटून बसावं आणि ते जे नातं आपलं तुटत आहे ते परत चांगलं होतंय असं आपल्या नजरेसमोर दृश्य आणून ते पाहत राहावं स्वामींच्या मंदिरामध्ये हे सगळं केल्यानंतर तुम्हाला पुन्हा नारळ घेऊन काल भैरवाष्टकाच्या मंदिरात जायचं आता काल भैरवाष्टकांचं मंदिर प्रत्येक ठिकाणी नसतं मग अशा वेळेस शंकराच्या देवळात जावं शंकराच्या पिंडीवर नारळ पिंडीसमोर नारळ ठेवावा उदबत्ती तिथे लावावी आणि कापूर घेऊन अगदी आवर्जून जावं कापूर घेऊन शंकराच्या पिंडीसमोर तो कापूर जाळावा आणि आपला प्रॉब्लेम सांगावा आणि तिथे बसून अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणणं जरूरी आहे कारण जेव्हा तुम्ही स्वामींच्या मंदिरात म्हणता आपले गुरु आहेत त्यांच्या मंदिरात जेव्हा म्हणता ना तेव्हा तसंच अकरा वेळा ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला शंकराच्या देवळात जाऊन कालभैरवाष्टकांच्या देवळात जाऊन हे स्तोत्र म्हणायचं आहे जसं मी सांगितलं ज्याला माहीत आहे ज्याच्याकडे पोथी नाहीये त्यांनी यूट्यूबवर लावून डोळे मिटून बसावं पण ज्याच्याकडे पोथी आहे त्यांनी चालीत म्हणा नाहीतर त्यांनी सलग म्हणा स्तोत्रासारखा पण काल भैरवाष्टक अकरा वेळा म्हणून तिथे आपला प्रॉब्लेम सांगायचा आहे आणि ह्याच्यामध्ये सातत्य ठेवा अगदी रोज जाऊन केलं तर पाच दिवस करा नाहीतर पाच सोमवार करा तुम्हाला लवकर ह्याची प्रचिती पाहायची असेल तर नक्कीच पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा असं करा नातं खूप खराब झालेलं असेल त्यांनी जोपर्यंत नातं ठीक होत नाही आहे तोपर्यंत करा पण ह्यानी नक्कीच तुमचं नातं अगदी सुरळीत होईल तुमचं दूर गेलेलं माणूस तुमच्या जवळ येईल पण कुठेही हे जो उपाय मी सांगत आहे याचा गैरवापर करू नये गैरवापर केल्यावर ह्याचं फळ मिळणार नाही हे निश्चित आहे कारण भगवंत मांजरींनी डोळे मिटून दूध प्यायलं तरी त्या भगवंताला कळत असतं ती दूध पीती येते त्याच्यामुळे कुठेही चुकीचा वापर कुठल्याही उपायामध्ये करू नये चुकीच्या प्रकारे वापर झाला तर त्याला फळ मिळतच नाही पण तुम्ही कुठलाही उपाय करा त्याच्यामध्ये सातत्य ठेवा सातत्याने तुमचे मार्ग मोकळे होतील तुमच्यापासून लांब गेलेली माणसं तुमच्या जवळ येतील आणि तुमच्या या उपायाला फळ मिळून तुमचं आयुष्य पुन्हा आनंदाने भरभरून जाईल आणि तुमची नाती तुमच्यापर्यंत येतील आणि ती जपा नात्यांना जपणं म्हणजे आयुष्याचा एक अविभाज्य अंग आहे त्यामुळे नाती जपा नात्यांना दूर करू नका कारण मी नेहमी म्हणते घाणेरडं पाणी ही कामाला येतं त्याच्यामुळे कितीही खराब झालेलं नातं असेल ना ते कधी ना कधी तुमच्या समोर अशा पद्धतीने येईल ना तुम्हाला की तुम्हाला असं त्या क्षणाला वाटेल की बरं झालं मी हे नातं त्यावेळेस खराब केलं नाहीये त्यामुळे इगो सोडा आणि फक्त मनामध्ये प्रेम आणि स्वामींची सेवा करा जो ज्या गुरूंची सेवा करतो त्यांनी त्या गुरूंची सेवा करा कारण जो जो सेवेत आहे ना तो माफ करायलाही शिकतो कारण जर एखाद्याला तुम्ही माफ केलं नाहीत ता ना तर भगवंताच्या दारामध्ये ना तुमच्यासारखा गुन्हेगार कोणी नाही त्याच्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी अगदी माफ करायला शिका स्वतःला समोरच्याला माफ करा माफ करणं सर्वात मोठा उच्चतम पराकोटीची सेवा आहे माफ करायला शिका आणि नाती जपायला शिका आणि नाती जपून हा उपाय झाल्यानंतर तुम्हाला निश्चितच त्याचं फळ मिळेल हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि तुमचं आयुष्य सुखाने समृद्धीनी आणि मनशांतीने भरून जाव हीच माझी स्वामींच्या चरणी पुन्हा प्रार्थना हसत राहा समाधानी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी सेवेत रहा